नमस्कार मंडळी, मी सचिन इंगोले. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की फेरोमोन ट्रॅप कपाशी पिकामध्ये वापरायचा का आणि त्याचे फायदे काय. तर ते झालं कपाशी पिकाविषयी. तर आता बरेचसे जेवढे काही फळवर्गीय पिकं आहेत, जसं टरबूज आहे, खरबूज आहे, त्यानंतर तुमचं डाळिंब आहे, तर हे जे पिकं आहेत, तर या पिकामध्ये एक फळमाशी नावाचा एक प्रकार येत असतो. त्या किडीचा जो आहे, तर त्या किडीसाठी सुद्धा फेरोमोन ट्रॅप वापरला जातो. आता तो फेरोमोन ट्रॅप घरच्या घरी कसा बनवायचा आहे हे आम्ही तुम्हाला इथे समजावून सांगणार आहोत. तर फेरोमोन ट्रॅप मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे की फेरोमोन ट्रॅप कशा प्रकारे कार्य करतं. तर त्यामुळे आता समोरचा आपण फेरोमोन ट्रॅप घरच्या घरी कसा बनवायचा, तर पहा, ही एक शिशी आहे. तर तुम्ही एखाद्या किराणा दुकानामध्ये जा आणि किराणा दुकानामध्ये गेल्यानंतर एक सोनपापडीची एक भरणी येते, साधारण या आकाराची ती भरणी असते, आणि त्याला छिद्र पाडणं सोपं होतं, म्हणून मग ती भरणी तुम्ही वापरा, जेणेकरून तुम्हाला चांगले रिझल्ट येतील. तर एक मी समजण्यासाठी तुम्हाला एक छोटी भरणी घेतलेली आहे इथे. तर त्या याची भरणी घ्या, कशाची, आपल्या सोनपापडीची. त्यानंतर त्या भरणीला काय करायचं आहे की त्या भरणीला एक तार गरम करून, गॅसवरती तार गरम करा, आणि त्याचं जे झाकण आहे, त्याचं जे एक झाकण राहील, त्या शिशीच्या झाकणाला इथं मधोमध एक असं छिद्र पाडून घ्या. त्या गरम तार गरम करून इथे मधोमध एक छिद्र पाडून घ्यायचं आहे. छिद्र पाडल्यानंतर हे झाकण साईडने ठेवा. त्यानंतर ती जी तुमची भरणी राहील, त्या भरणीला एक गोल या आकाराचं, म्हणजे साधारण 1 सेंटीमीटर जे आहे आयात, या आयाताचं जे आहे डायमीटर 1 सेंटीमीटर पर्यंत असलं पाहिजे, आणि तेच त्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे असं आरपार 1 सेंटीमीटर आकाराचं गोल आपल्याला छिद्र पाडून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही हे छिद्र कशाच्या सहाय्याने पाडू शकता, आपण जे पोगर आहे ते पोगर गॅसवर गरम करून तुम्ही इथे जर खूप असला तर इथे त्या आकाराचं छिद्र पडते, आणि ते छिद्र आरपार म्हणजे दोन्ही साईडनं पाडायचं आहे. त्यानंतर त्या भरणीमध्ये, ती जी तुम्ही भरणी वापरणार आहात, त्या भरणीमध्ये खालून जवळपास त्या छिद्राच्या वर, म्हणजे छिद्राच्या साधारणतः एवढ्या वर, या लेवलपर्यंत पाणी भरून घ्या. या लेवलपर्यंत पाणी भरल्यानंतर काय करायचं, त्या पाण्यामध्ये एक तर तुम्ही डायक्लोरोव्हास नावाचं औषध टाकू शकता. डायक्लोरोव्हास जे आहे ते नुवान नावानं बाजारात तुम्हाला कुठेही उपलब्ध होऊ शकते. डायक्लोरोव्हास टाका, किंवा सोबतच तुम्ही त्या ठिकाणी रॉकेलसुद्धा वापरू शकता. डायक्लोरोव्हासच्या जागी रॉकेलसुद्धा वापरू शकता. आणि त्यानंतर जे झाकणाला आपण मगाशी छिद्र पाडलं होतं, तर ह्या झाकणाला काय करायचं, छिद्र पाडल्यानंतर मिथिल युझेनॉल नावाचा जो घटक आहे जो बाजारात विकत मिळतो, तर मिथिल युझेनॉलमध्ये तुमचा कापसाचा बोळा करायचा, आणि तो बोळा जो आहे मिथिल युझेनॉलमध्ये बुडवायचा, आणि बुडवल्यानंतर काय करा, त्या तारसा तिरपा तार करून घ्या, आणि त्या ताराला तो बोळा असा अटकवा, कापसाचा बोळा अटकवा, आणि अटकवल्यानंतर तो तार इथून असा काढून, या छिद्रातून काढून तुम्ही ती भरणी अटकवून ठेवू शकता. आणि झालं, इथे तुमचा बोळा आहे, त्यानंतर हे तुमचं झाकण लागलं, झाकण लागलं, आणि बोळा मिथिल युझेनॉल नावाचा घटक वापरायचा आहे. त्यानंतर काय होईल की मिथिल युझेनॉल किंवा मक्षिकरी जे आहे टरबूज किंवा खरबूज या पिकात जास्त मोठ्या प्रमाणात चालतं, आणि मिथिल युझेनॉल जे आहे, तर मिथिल युझेनॉल हे फळवर्गीय जेवढे पिकं आहे, जवळ म्हणजे डाळिंब वगैरे, तर त्या पिकात मिथिल युझेनॉल तुम्ही यूज करायचा आहे. तर हे तुम्हाला कृषी केंद्रात मिळून जाईल. आणि त्यानंतर मग ते झाकण लावल्यानंतर काय होईल, तुमची शिशी अशी लटकती राहील त्या ताराला, आणि ते त्या तुमच्या जवळपास एका एकरामध्ये, एका एकरामध्ये 10 फेरोमोन ट्रॅप आपल्याला वापरायचे आहे, आणि ते पिकानुसार फेरोमोन ट्रॅपची संख्या चेंज होत राहते. तर पहा काय होईल, ज्यावेळेस हे फेरोमोन ट्रॅप गंध सोडणं चालू करेल, हे जे कामगंधाचा बोळा आपण लावलेला आहे कापसाचा, ते फेरोमोन या छिद्राद्वारे त्याचा सुगंध सुटेल, आणि काय होईल की ते कीड अट्रॅक्ट होईल, तिचा जो नर आहे तो नर अट्रॅक्ट होईल, आणि या छिद्रामधून आतमध्ये जाईल, आणि थोड्या वेळानं झगड झाल्यानंतर थोडा या म्हणजे या शिशीला या साईडनं त्या साईडनं लागल्यामुळं ते पाण्यात पडून जाईल, आणि पाण्यात रॉकेल किंवा तुमचं डायक्लोरोव्हास हे जे घटक तुम्ही टाकलेलं आहे त्यामुळं त्याचं काय होईल, मरण होऊन जाईल, आणि ते तिथेच मरून जाईल. आणि हे जे इथिल युझेनॉल जे आहे, मिथिल युझेनॉल, ते जे तुम्ही घटक लावलेला आहे, तर हा फक्त 25 दिवसापर्यंत कार्य करत असतं, आणि 25 दिवसानंतर हा बोळा काढून टाकायचा आहे, आणि 25 दिवसानंतर परत एकदा मिथिल युझेनॉलमध्ये तो बोळा बुडवायचा, आणि परत एकदा 25 दिवसानंतर तो बोळा तिथं, असं तुम्ही 25 दिवसाच्या अंतराने रेग्युलर करू शकता. इथे काय होईल, एक जे तुमचा फेरोमोन ट्रॅपचा जो खर्च आहे 65 रुपये जवळपास, तर तो खर्च तुमचा जवळपास 10 रुपयावर येऊन जाईल, आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात ॲग्री पॉवर तुमच्या खर्चात बचत करत आहे. जुनेसुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहिलेले, आम्ही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच गोष्टी स्वस्तामध्ये कशा बनवायच्या ते आम्ही इथे शिकवत आहोत. तर यानंतरही आम्ही अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला शिकवणार आहोत की ज्यामध्ये शेतकऱ्यांनी कमी खर्चात शेती कशी शेतकऱ्याला करता येईल,
आणि त्याच्या कशा मोठ्या प्रमाणात फायदे शेतकऱ्यांना दिसून पडतात हे शेतकऱ्यांना तिथे पाहायला मिळेल. आणि यासाठी आपलं चॅनल जे आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबतच बेल आयकॉनला सुद्धा टच करा, आणि जेणेकरून आमचे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर मिळत राहील, नोटिफिकेशन त्याचं तुम्हाला वेळेवर मिळत राहील. आणि धन्यवाद.